प्रभाग क्रमांक 40 मध्ये असलेल्या गंभीर समस्यांना महापालिका दुर्लक्ष करत आहे. नमस्कार, सध्या आपण उपस्थित आहोत प्रभाग नंबर 40 कात्रज आंबेगाव रोड. या ठिकाणी भरपूर समस्या आहेत. समस्यापैकी आपण जर पाहायला गेलो तर जसे की आपण पाहत आहोत, या ठिकाणी रोडचं काम अगदी व्यवस्थितपणे नसल्यामुळे या ठिकाणाहून शेकडो लोक रोज येणं जाणं करत असतात आणि या ठिकाणी जे प्रवासी आहेत त्यांचे भरपूर गाडी वगैरे चालवण्यासाठी पण त्यांना त्रास होतो आहे. जसे की आपण पाहत आहोत की या ठिकाणी जवळच भरपूर प्रकारचा कचरासुद्धा या ठिकाणी पडलेला आहे आणि कचऱ्याची विल्हेवाट आजपर्यंत नगरपालिकेने केलेली नाही आहे. त्यामुळे येथील समस्या जी आहे ती वाढतच आहे आणि याच्यासोबत आपण या ठिकाणी जर बघायला गेलो तर जवळच चिंतामणी ज्ञानपीठ नावाचे एक शाळा पण आहे आणि तेथील शाळांच्या विद्यार्थ्यांनासुद्धा या कचऱ्यामुळे भरपूर त्रास जाणवतो आहे. त्यामुळे नगरपालिकेने आता या येणाऱ्या निवडणुकीमध्ये जरी या समस्याकडे लोकांच्या समस्याकडे जर विल्हेवाट केली नाही तर शक्यतोवरच या इलेक्शनचे परिणाम जे होतील ते आपल्याला जाणून घेण्यास राहील. काही नाही, कचऱ्याची मेन इथं समस्या आहे आणि दुसरं म्हणजे कचरा टाकायला गाड्या येत नाही त्यामुळे कुठे टाकणार आणि इथं ते कंटेनरसुद्धा ठेवलेले नाही आहेत तर ते टाक इथं तिथं नागरिक सगळ्या कचरा टाकत असतात मग त्यामुळं ते सगळं घाणीचं साम्राज्य इथं पसरते. मुलांच्या आरोग्यावरती परिणाम होतात त्याचे आणि जवळच शाळा आहे इथे मग त्यामुळं त्याच्या दृष्टीनं तर मेन पहिले कचऱ्याचं करायला पाहिजे. आणि दुसरं म्हणजे पाणी, इथे पाणी येत नाही, आलं तर एक दिवस पाणी, नंतर चार चार दिवस पाण्याचा पत्ता नसतो. मग पाणी आम्ही टँकरद्वारेच घेऊन येतो या सोसायटीला आमच्या किंवा या पूर्ण प्रभागामध्ये. तर मेन म्हणजे ते पाण्याचं पण त्यांनी करायला हवं आहे. आणि दुसरं म्हणजे लाईट, इथले रस्ते, ट्रॅफिक, सगळ्या गोष्टींचा प्रॉब्लेम आहे तर ते मेन म्हणजे त्या गोष्टी सोडवायला हवे. रस्ता आहे म्हणजे म्हणण्यापेक्षा रस्ता आत्ता केला आहे, ह्या 8 दिवसामध्ये त्याचं काम चालू आहे. एवढं वर्ष इथे रस्ता नव्हता, त्या रस्त्यामध्ये खड्डे होते की खड्ड्यामध्ये रस्ते होते हे नेमकं कळत नव्हतं आणि त्यामुळं नागरिक इतके पडायचे कॉर्नरला त्या शाळेच्या समोर. मग हे असं नाही व्हायला पाहिजे ना मग त्यासाठी. आणि मेन म्हणजे हां, त्या खिंडीतला जो रस्ता आहे तिथे पण सारखं होतच असतात त्या ॲक्सिडेंट. आणि नगरसेवकांचा इथे पत्ता नसतो. तुम्ही आत्ता मतचं चालू आहे तर त्याच्यासाठी तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी ज्या करताय त्या चुकीच आहेत. इलेक्शन आहेत म्हणून तुम्ही हे, तर आधी तुम्ही 5 वर्ष कुठं होता इथे याआधी? आत्ता या समस्या आधी पण आहेत इथे. आणि मेन म्हणजे आत्ता ह्या समस्या सगळ्या सोडवायला हव्यात तुम्ही. आत्ता आपण प्रभाग क्रमांक 40 मध्ये आलेलो आहे. या प्रभागामध्ये अनेक समस्या आहेत. येथील महिलांना आपण त्या समस्या जाणून घ्या, कशा प्रकारे त्या समस्या आहेत त्यांच्याकडून आपण माहिती करूया. काय सांगा मावशी, कशा प्रकारच्या आपल्या प्रभागामध्ये आत्ता समस्या आहेत? इथे रस्त्याला दिवे नाही आहेत, पाण्याची समस्या आहे, घंटा गाडी येत नाही आहे आमच्याकडे. दोन दिवसांनी तरी गाडी यायला पाहिजे. 2 आठवड्यांनी 2 गाडी येते. कचऱ्यामध्ये किडे पडलेले असतात आणि रोडला सुद्धा जायला जागा नसती. सगळे भाजीवाले बसलेले असतात. खाली गेलं तर रोड चांगला नाही आहे. सगळा खडी रोड असल्यामुळं गाडीवरून डबल सीट नेता येत नाही तर सिंगल सीट घेता येत. असं डबल सीट जाता येत नाही तर सिंगलच जावं लागतं. आणि एवढी भीती वाटते ना गाडी चालवायला आमच्यासारख्या माणसाला. तर लेडीज किती जरी गाडी चालवत असेल तरी भीती वाटतीच गाडी चालवायला. आणि शिवाय असं आहे ना, हा रोड आमचा आणि आम्हाला लाईटसुद्धा इजी नसतीचे. पाण्याचा प्रॉब्लेम आहे आम्हाला, पाणी सुद्धा नसतं इथे. टँकरने आम्ही पाणी मागवतो. लहान मुलांना आजार तर आहेच आहे इथं. सगळे म्हणजे सगळा कचराही इकडं कचरासुद्धा उचलला जात नसल्यामुळं ना मग लहान मुलं आजारी पडतात. पाणी आम्हाला टँकरनी पुरवलं जातं त्याच्यामुळं आम्हाला काय होतं, आम्हाला खूप त्रास होतो त्या पाण्याचा सुद्धा. पाणी पिलं तरी त्यांनी त्रास होतोच आम्हाला. आपण पाहिलं की या प्रभागात अनेक समस्या आहे, कचऱ्यापासून तर लहान मुलांच्या आजारापर्यंत समस्या आहे. या समस्येचं निवारण महापालिकेकडून यावर्षी केलं जाईल का नाही हा प्रश्न इथे नागरिकांना पडलेला आहे. परंतु या समस्यांना सोडविण्यासाठी शिवसेनेचे इच्छुक उमेदवार संभाजी थोरवे यांनी महापालिकेच्या 2017 निवडणुकीसाठी तयारी केली आहे. मी ॲडव्होकेट संभाजी थोरवे. मी प्रभाग क्रमांक 40 ओपनमधून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहे. मला गेले 5 वर्षामध्ये महानगरपालिकेच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेची कामं करण्यासाठी आम्ही खूप प्रयत्न केले. जवळपास 100% निधी खर्ची केलेला आहे. कुठल्याही प्रकारे आम्ही हलगर्जीपणा केलेला नाही. मला येत्या निवडणुकीमध्ये या भागाचा विकास करणं माझ्या दृष्टीने फार महत्त्वाचं आहे. कारण प्रभाग क्रमांक 75 पूर्वीचा हा उंच सकल पट्टा, डोंगराळ भाग आणि पायाभूत सुविधा नसलेला भाग होता. माझी मिसेस निवडून आल्याच्यानंतर या भागामध्ये
कामं करताना पायाभूत सुविधा देण्यासाठी मी खूप प्रयत्न केलेले आहेत. त्यासाठी सिमेंटचे रस्ते असतील, डांबरी रस्ते असतील, स्ट्रीट लाईट असतील, अंडरग्राउंड केबल असतील, ड्रेनेज असतील, नंतर स्ट्रॉम वॉटर असेल, पावसाळी लाईन्स, यावर आम्ही जास्ती भर दिलेला होता आणि ती प्रामुख्याने कामे आम्ही पूर्ण केलेली आहेत. संतोषनगर आगम मंदिर हा परिसर हा पूर्वी टेकडीचा भाग होता. पावसाळ्यामध्ये सर्रास पाणी त्या ठिकाणी घुसायचं. सलग 2 वर्षे पाऊस एवढ्या मोठ्या प्रमाणात होता सुरुवातीच्या काळामध्ये की ते पाणी सगळं डोंगरावरून सर्वसामान्य जनतेच्या घरामध्ये चाळींमध्ये घुसायचं. कमरे इतकं पाणी त्या ठिकाणी घुसायचं. त्या घुसणीचे पाणी घुसण्यामुळं आम्हाला अतिशय त्रास सहन करावा लागला. कारण पूर्वी या भागाकडं कुठल्याही लोकप्रतिनिधीने काम केलेलं नसल्याकारणानं त्याचा त्रास आम्हाला झालेला आहे. ते काम पूर्ण करण्यासाठी मी 55 लाख रुपयाचे आम्ही या भागामध्ये पावसाळी लाईन टाकली आणि ती आगम मंदिरावर टाकल्यामुळं गेले 2 वर्षांमध्ये आम्हाला बिलकुल पाण्याचा आम्हाला त्रास झाला नाही. कारण डोंगरावरचं पावसाचं येणारं लोंढ्याचं पाणी संपूर्ण लोंढा आम्ही त्या पावसाळी लाईनमध्ये सोडल्यामुळं ते पाणी रस्त्यावरती बाहेर काढण्यात आम्ही यशस्वी झालेलो आहोत. त्याप्रमाणे हा डोंगराळ भाग होता. या भागामध्ये पाण्याची लाईन फार महत्त्वाची होती. पाणी प्रश्न फार हा जिव्हाळ्याचा प्रश्न होता. सर्वसामान्य जनतेसाठी तो अतिशय उत्कृष्ट आणि चांगल्या पद्धतीचा होता. परंतु आम्हाला त्या पद्धतीने त्यांना टॅकल करणं फार जड जात होतं. म्हणून आम्ही आडलराव पाटील खासदार असतील, निलमताई गोरे आमदार असतील, यांना महापालिकेत घेऊन जाऊन आम्ही तिथलं पाण्याचा प्रश्न सोडवण्याचा प्रामुख्याने प्रयत्न केला. त्यावेळेस विजयबापू शिवतरे त्यावेळेसचे आमदार आणि महादेवजी बाबर यांच्या पुढाकारानं आम्ही महापालिकेवरती थोडंसं दबाव टाकून ही 800 मिलीमीटर व्यासाची लाईन आम्ही मंजूर करून घेतली आणि ती मंजूर करताना आम्हाला ट्रॅफिक पोलीस, भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशन, महानगरपालिकेचं कायम आम्हाला त्यांचे संबंध आम सुरळीत होते. त्यामुळं आम्ही हे काम करण्यास सक्सेस ठरलेलं आहे. आम्हाला एवढंच सांगायचं आहे की येत्या निवडणुकीमध्ये आम्हाला आमच्या भागामध्ये संतोषनगर असेल, दत्तनगर असेल, आंबेगाव पठार असेल, भारतीय विद्यापीठ असेल, या भागामध्ये पाणी देण्यास आम्ही सक्षम ठरणार आहोत. आत्ताच आम्ही 800 मिलीमीटर व्यासाची लाईन काही दिवसानंतर आम्ही ती सुरू करणार आहोत आणि या ठिकाणी जनतेला खऱ्या अर्थानं पाणी आम्ही वेळेवर देऊ ह्या न्याय आमच्याकडनं त्यांना मिळणार आहे. हे साफ चूक आहे. ही लोक पूर्णपणे नागरिकांना खोटे बोलतात आणि जे खोटं बोलून रिटून बोलतात आणि रिटून बोलल्यामुळं नागरिकांना वाटतं यांनी खरा विकास केला. पण ज्यावेळेस प्रत्यक्ष नागरिक त्या ठिकाणी जाऊन पाहतो त्यावेळेस तिथं असं चित्र तयार होतं की अरे यांनी विकास केलेला नाही, हे कात्रज गाव भकासाकडं नेलेलं आहे हे मला खात्री आहे. परंतु येत्या निवडणुकीमध्ये माझा शब्द आहे, मला निवडून दिल्याच्या नंतर, कारण मी माझ्या भागामध्ये पायाभूत सुविधा जे नागरिकांना गरज आहे त्या गोष्टीची मी पहिल्यांदा हे केली, पडताळणी करून त्याचा अभ्यास करून सखोल अभ्यास करून मी ते काम पूर्ण केलेलं आहे. आणि आज रोजी ह्या कामाची पावती म्हणून नागरिकांना दाखवत आहेत. कारण ह्यांना माहिती की इकडं आता काम करायला कुठली जागा शिल्लक नाही आहे, किंवा आपण इथं आल्यानंतर लोकांना ठोस काय सांगू शकतो किंवा काय देऊ शकतो, म्हणून तो मुद्दा कुठलाही लावून न धरता मी फक्त जी झाडं लावलेली आहेत ती झाडं तुम्ही बघा आणि त्याचा वास घ्या. आणि वास घेतल्यानंतर तुम्हाला अशीच झाडं मी या ठिकाणी लावून देईल. तुमच्या ठिकाणी 22 एकर अम्युनिटी स्पेस आहे. अरे अम्युनिटी स्पेस मी भविष्यात केव्हाही डेव्हलप करू शकतो, पण पायाभूत सुविधा जर नागरिकांना मिळत नसतील तर त्या झाडं लावण्याचा किंवा त्या अम्युनिटी स्पेसचा उपयोग काय? सर्वसामान्य जनतेला जर रस्त्याने चालता येत नसेल, वाहतुकीकडे नियंत्रण ठेवता येत नसेल. तुम्ही कात्रज गावचं उदाहरण पहा, वाहतुकीचा चौक कसा गजबजलेला आहे. तो वाहतुकीचा कात्रजचा चौक जर पाहिला तर आज ह्या जे राज्यकर्ते आहेत त्यांचीच दुकानं रस्त्याला सातारा रोडला थाटामाटात थाटलेली आहेत. जर का त्यांना पूल करायचा होता तर दत्तनगर, आंबेगाव आणि कात्रजगाव गंधर्वपर्यंत ते पूल करू शकले असते. का करू शकले नाहीत त्याचं उदाहरण तुम्ही सांगा ना मला, की का तुम्ही हा रस्ता पुढे नेला नाही? कारण कात्रज गावामध्ये हा दत्तनगरवाले किंवा बालाजीनगर असेल, धनकवडी असेल, आज बालाजीनगरपासून पूल जर उड्डाणपूल जर पुढे नेला असता तर निश्चितपणे आज इथली वाहतूक कमी झाली असती असं मला ठाम विश्वास आहे. परंतु राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सगळा निधी उचलला आणि खाली बालाजीनगर धनकवडीला नेऊन टाकला. कात्रजवाले त्यावेळे तोंडात बोट घालून गपका बसले. जर त्यांना विरोध करायचा होता, यांना विकास करायचा होता, तर त्यांनी तो निषेध व्यक्त करायला पाहिजे होता असं माझं मत आहे. आम्ही एकट्या माणसांनी, आम्ही फक्त एकट्यानेच पत्र दिलं की नाही बाबा असं करायचं नाही, आपल्याला गंधर्वपर्यंत पूल न्यायचा आहे. पण आमच्या पक्षाचं एकच नगरच्या ठिकाणी होता, ती नगरसेविकेने सांगितलं की असं नाही असं पाहिजेले. त्यावेळेस सगळ्यांनी आम्हाला विरोध दाखवला आणि एकट्याच्या विरोधा बाकीच्या सगळ्यांच्या विरोधामुळं आज आमचा प्रश्न तो मार्गी लागला नाही. पण निश्चितपणे या ठिकाणी प्रभाग क्रमांक 40 मध्ये आज माझं एक स्वप्न आहे, पूर्णपणे भगवा फडकवायचा आणि या ठिकाणी सगळे पॅनल भगव्याचं
तिथं मी निवडून आणणार आणि हा रस्ता पूल कसा तयार होत नाही याचं मी तुम्हाला उद्या भविष्यात आले निवडून आल्याच्या नंतर मी ते करून दाखवणार, हे माझं स्वप्न आहे. आणि कात्रजकरांना, भारतीय विद्यापीठवाल्यांना, आंबेगाव पठारवाले असतील किंवा दत्तनगर असेल किंवा काही असेल, या भागातल्या प्रभाग क्रमांक 40 मी माझ्या तिथल्या जनतेला न्याय दिल्याशिवाय राहणार नाही, हा माझा शब्द आहे. आणि हे मी माझं वचन पूर्ण येत्या निवडणुकीत विजय झाल्यानंतर मी पूर्ण करून दाखवील असा मला ठाम विश्वास आहे. कॅमेरामन पूजासोबत मी रवींद्र गर्दळे, जनवार्ता न्यूज, पुणे.